नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 कर्ते सुधारक कर्वे हा डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेला पाठ आणि त्याचा पूर्वार्ध आपण अभ्यासणार आहोत। महर्षी कर्वे या थोर महान व्यक्तिमत्वाच्या चरित्रावर आधारित हा पाठ आहे। महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहेच। कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला। प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे। पहा तर एका महान व्यक्तिमत्वाच्या कार्याचा परिचय आपण या पाठातून अभ्यासणार आहोत आणि ती व्यक्ती आणि व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पाठाकडे नीट बारकाईने श्रवण करा। रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझ्या आजोबांचे डोळे टिचले, कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे। पहिल्यांदा आपण समजून घेऊया की महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला। एक, ते 105 वर्ष जगले, 105व्या वर्षी त्यांचं निधन झालं। आणि लेखक स्वानुभव सांगतात, स्वतःचा अनुभव सांगतात की लेखक म्हणतात माझ्या आजोबांचे डोळे महर्षी कर्वेंच्या निधनाने टिचले, म्हणजे डोळ्यामध्ये पाणी आलं, वाईट वाटलं, दुःख झालं। आणि त्यावेळेला त्यांनी असा एक निष्कर्ष काढला की महर्षी कर्वे हे काही आमचे नातेवाईक नाहीत, तरी देखील आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं, याचा अर्थ महर्षी कर्वेंचं काम हे समाजोपयोगी असलं पाहिजे आणि विधायक असलं पाहिजे, त्याशिवाय लोकांच्या अंतकरणाला ते भिडलं जाणार नाही। पुढे पहा, स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात, समर म्हणजे युद्ध, म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला। नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यादेखीत कमावले गेले। पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते। म्हणजे महर्षी कर्वेंचा जन्म 18 एप्रिल 1858, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, ते महर्षी कर्वेंनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं। पण भारताच्या स्वातंत्र्याबाबतची त्यांची कल्पना अशी होती की हे भारताला मिळालेलं राष्ट्रीय स्वातंत्र्य, पण त्यांना वाटत होतं की राष्ट्रीय स्वातंत्र्याबरोबर संपूर्ण स्वातंत्र्य हवंय। आता संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे काय? तर या देशातली स्त्री ही गुलाम आहे, म्हणजे दासी आहे, बटीक आहे, सेविका आहे, पारतंत्र्य आहे। राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होत। म्हणजे स्त्री दृष्टिकोन कसा होता त्यांचा बघा, स्त्रीला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही।
म्हणजे एक स्त्री गुलाम असता कामाने, दोन स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तीन तिने शिक्षण घेतलं पाहिजे. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. म्हणजे गुलामी हा आपल्याला जन्मजात मिळालेला एक प्रकारे चांगला गुण किंवा वरदान आहे असं मानून ती स्त्री गुलामी स्वीकारत होती, दास्यात राहत होती. आणि हे कर्वेंना मान्य नव्हतं. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे असे भासवले जात ही असेल. म्हणजे स्त्रीला आपण देवता मानतो, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रछन्न छळच केला जाईल. प्रछन्न म्हणजे गुप्त स्वरूपात वरकरणी आपण तिला देवी म्हणतो, पण आतून तिचा आपण काय करतो, छळ करतो. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. म्हणजे तिला कमी वागणूक नको असेल, गुलामी नको असेल, तर ती शिक्षित झाली पाहिजे असं कर्वेंना वाटत. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होतं. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असीधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल. असीधाराव्रत म्हणजे काय, तर तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण व्रत. याची त्यांनी खूणगाठ बांधली. खूणगाठ बांधणे म्हणजे निश्चय करणे, निर्धार करणे, सावकाश तरी हमकास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरोधात विद्रोह करावा लागणार होता. विद्रोह म्हणजे एक प्रकारचा असंतोष. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. म्हणजे महर्षी कर्वे यांच्या कार्याचे आदर्श कोण होते, तर रमाबाईंचं जीवनचरित्र आणि विद्यासागर यांचं जीवन कार्य. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा होऊ शकतो हे दाखवून दिले. पोथी म्हणजे पुराणातले ग्रंथ, पिट्ट्या पाडणे म्हणजे वाचणे, वारंवार वाचून त्या ग्रंथातून एक निष्कर्षणे एक सिद्धांत सिद्ध केला की विधवेला सुद्धा विवाह करण्याचा अधिकार आहे. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. म्हणजे महर्षी कर्वेंची पहिली पत्नी निधन पावल्यानंतर दुसरा विवाह त्यांनी स्वतः विधवेशी केला. आणि म्हणून या पाठाला शीर्षक आहे कर्ते सुधारक कर्वे. म्हणजे स्वतः विचार फक्त मनात आणणारे नव्हते, तर मनात आलेला विचार आचरणामध्ये आणणारे असे कर्वे होते. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नव्हती. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत, ते गणिताचे प्राध्यापक होते. विद्वत्तेचा ते महामेरू होते. महामेरू म्हणजे काय, तर असा पर्वत पुराणामध्ये वर्णलेला आहे की जो सोन्याचा आहे, त्यावर देव राहतात. आणि अशा या सोन्याच्या पर्वतावर राहत असणाऱ्या देवांचा पर्वत म्हणजे महामेरू. आणि त्याही पेक्षा महर्षी कर्वेंचं वर्णन या महामेरू बरोबर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. धजले नाही म्हणजे धाडस केलं नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. अज्ञ म्हणजे अज्ञानी समाज. म्हणजे चांगल्या लोकांचा छळ करणं हेच आपलं जीवित कार्य, ऐतिहासिक कार्य असं लोक, अज्ञानी लोक त्यावेळेला मानत होते. या समाजाबद्दल